काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी संगमनेर, कोल्हारगोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, आमच्या सर्व आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील आणि आमच्या तालुक्यामध्ये आदरणीय बाबासाहेब असतील, आदरणीय साजनभैया पाचपुते असतील, माझे धीर दीपक शेठ, राजेंद्रदादा, आदेश शेठ, आमचे सर्व कार्यकर्ते, आमच्या सर्व भगिनी सुनंदाताई, या सगळ्यांच्या साक्षीने आज आम्ही सगळ्या उत्साहामध्ये फॉर्म भरला. 40 वर्षामध्ये श्रीगोंदा तालुक्यात जो बॅकलॉग भरून काढायचा आहे त्यासाठी आम्ही इलेक्शन लढत आहोत. आपल्या तुम्ही सुद्धा बघितलं असेल येताना वगैरे, आमच्या तालुक्यामध्ये रस्त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. गोड कुकडी साकळाईचा प्रश्न आहे, पाण्याचा सुरक्षितताचा प्रश्न आहे, लाईटचा खूप मोठा प्रश्न आहे. पाणी असेल तर लाईट नसते, लाईट असेल तर पाणी नसतं आणि ह्या सगळ्या आणखी खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही आता महिलांची सुरक्षितता आताच मध्ये जी चिचोंडी पाटीलमध्ये घटना घडली तर ह्या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत. नागोडे परिवाराने खरंच खूप संघर्ष केला आहे. माझे सासरे आदरणीय शिवाजीबापू नागोडेंनी या तालुक्यामध्ये खूप भरीव योगदान दिलेलं असताना सुद्धा काही गोष्टी अशा घडल्या मागे त्यांना त्या गोष्टीचं खूप सहन करावं लागलं. पण आता नागोडे परिवाराला यश येणार आहे कारण जनतेच्या मनात नागोडे परिवारांना विजयी करायचं असं आता लोकांनी ठरवलेला. प्रत्येकाचा वेगवेगळा नजरिया आहे. नागोडे परिवारात असेल मोठ्या मनाचा होता पण त्यांना कोणीतरी मोठ्या मनाचं साजन भैयासारखं भेटलं, त्यामुळे असं सगळ्याच प्रकारचे माणसं असतातच. संपूर्ण राज्यामध्ये जनतेने निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे. शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचा या सरकारवरती विश्वास राहिलेला नाही आहे. महिलांच्यावरती प्रचंड प्रमाणात अत्याचार होत आहेत. एकही दिवस असं खाली जात नाही. अगदी काळीमा असेल अशा प्रकारचं काम आणि एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी करत असताना त्याच पद्धतीनं मोठे नेते अतिशय गलिच्छ असं वक्तव्य करून संपूर्ण समाजव्यवस्था बिघडेल असं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब अत्यंत निंदनीय आहे. आणि या तालुक्यामध्ये 40 वर्षापासून फक्त घोषणा केल्या जातात. 40 वर्षापासून आज तागेत कुठेही शेतकऱ्यांना कुठलीच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला नाही आहे. विसापूरमधल्या 8 गावांचा पाण्याचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी सुटलेला नाही आहे. घोडच्या पाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. घोडची उंची वाढू, विसापूरची उंची वाढू अशा प्रकारच्या खोट्या वल्गना या ठिकाणी होत आहेत. तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फार मोठ्या प्रमाणात घोषणा होत आहेत परंतु प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारचं काम होत नाही आणि त्यामुळे या तालुक्यातील सर्वसामान्य जनता हे संपूर्णपणे पाचपुते कुटुंबियांना या ठिकाणी वैतागलेली आहे. आणि म्हणून उद्याची ही विधानसभा निवडणूक पाचपुते विरोधात सर्वसामान्य जनता अशा प्रकारची ह्या निवडणुकीला स्वरूप आलेलं आहे. खरं तर ही उमेदवारी महाविकास आघाडीची 100% नागोडे कुटुंबियांना नव्हती, परंतु आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांनी ठामपणानं गेल्या 2 वर्षापासून काहीही झालं तर श्रीगोंद्याची जागा ही मशाला शिवसेनेलाच राहणार अशा प्रकारे ठाम वक्तव्य त्या ठिकाणी सातत्यानं आपण पाहिलं. आणि तरुण सहकारी, परंतु आज राज्यामध्ये अशा प्रकारचा संदेश देणारा साजन पाचपुते की महाविकास आघाडीचं तिकीट मिळालेलं असताना देखील त्या ठिकाणी त्याग करून आपल्या तालुक्यामध्ये मशाल पेटली पाहिजे, आपल्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे, महाविकास आघाडीचा एक आमदार त्या ठिकाणी गेला पाहिजे अशा प्रकारची अत्यंत चांगली भूमिका घेऊन त्याग करून नागोडे कुटुंबियांना त्यांनी उमेदवारी दिली. ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक नेत्याची, कार्यकर्त्यांची, सर्वांची एक अपेक्षा असते की आपल्याला उमेदवारी या ठिकाणी मिळाली पाहिजे. परंतु महाविकास आघाडी आहे, 3 पक्ष आहेत आणि त्या 3 पक्षामुळे कुठेतरी
राज्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि वरिष्ठ पातळीवरती प्रत्येक पक्षातील आपल्या नेत्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना आणि तशा प्रकारे त्यांना ही उमेदवारी मागे कशी घेता येतील आणि एकमेकाला सर्वांना बरोबर घेऊन आपलं महाविकास आघाडीचं सरकार कसं आणता येईल अशा प्रकारचे प्रयत्न हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील। मारुती इंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच सहावार आणि नऊवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध। ड्रेस मटेरियल मिळेल। प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25।